रुई किंवा रुचकी ही एक वनस्पती आहे. रुईची झाड भारत, श्रीलंका, पाकिस्तान इत्यादी देशांमध्ये आढळते. रुई ही एक विषारी आयुर्वेदिक वनस्पती आहे. रुईचे शास्त्रीय नाव कॅलेट्रोपिस प्रोसिरा आहे. या झाडाचे पान तोडल्यानंतर त्यातून दुधासारखा चिकट पातळ पदार्थ म्हणजेच चीक निघतो. या झाडाच्या फुलांचे गुच्छ मनमोहक दिसतात. यामुळे भुंगे, कीटक व फुलपाखरे यांचा सतत वावर याच्याजवळ असतो. मूळ व्याधीचा मूळ, चामखील, जास्त वाढलेले मांस, जाड कातडी यावर उपचार करण्याकरिता अनेक प्रकारचे क्षार घासून लावण्याचा विधी आयुर्वेदात सांगितला आहे. आघाडा, सातू, केळीचे खुंट, निवडुंग, रुई अशा विविध वनस्पतींची पाच अंगे जाळून पाण्यात भिजत ठेवून ते पाणी नंतर आटवून क्षार तयार करता येतात. पायात काटा, काचेचा बारीक तुकडा गेला असता रुईचे चीक लावल्यावर ती जागा पिकत नाही व काटा लवकर व आपोआप बाहेर येतो. रुई विषारी वनस्पती असल्याने तिचा कोणताही भाग मुखाने सेवन करता येत नाही. रुईच्या पानांची पत्रावळ गायीचे तूप किंवा एरंड तेल लावून तव्यावर गरम करून छातीला किंवा पाठीला बांधून ठेवणे फुफ्फुसे स्वच्छ होण्यास मदत करतात. हा स्वेदन व शेकाचा एक प्रभावी उपाय आहे. या झाडात दोन प्रकार आहेत, एक जांभळ्या फुलाची रुई व दुसऱ्या पांढऱ्या फुलाची रुई. जांभळ्या फुलाची रुई सर्वत्र आढळते. पांढऱ्या फुलाची रुई क्वचितच सापडते. पांढऱ्या फुलाची रुईच्या झाडाला मंदार असेही नाव आहे. 12 वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या मंदार वृक्षाच्या मुळाशी गणपतीचा आकार तयार होतो असा जुना समज आहे. हिंदी मराठीत कापसालाही रुई म्हणतात, पण रुई या वनस्पतीचा आणि कापसाचा कॉटनचा काही संबंध नाही. रुई हा हनुमान या देवतेचा आवडता वृक्ष आहे. रुईच्या फुलांची माळ करून ती हनुमानास अर्पण करतात. रुई हा श्रावण नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे. रुईचे फळ पिकल्यानंतर जेव्हा ते वाळते तेव्हा त्याच्यामधून कापसासारखे तंतू बाहेर पडतात. रुईच्या झाडापासून निसटलेले हे तंतू इतस्ततः उडत असतात. रुईच्या या तंतूपासून गाद्या, उशा बनवल्या जातात. धन्यवाद.